तर आपण बघतोय पुराजीवविषयक पुरावे जमिनीखाली जे अवशेष सापडतात मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे त्यांना आपण म्हणतो जीवाश्म म्हणजे जेव्हा प्राणी आणि वनस्पती मृत पावतात त्यांचे जमिनीखाली काही हाडांचे हाडं जे कुजत नाही जसेच्या तसे राहतात ते जमिनीखाली गाडलेले त्यांचे जे मृत अवयव आहेत त्यांना आपण काय म्हणतो जीवाश्म मग आपण स्टडी केलं जमिनीच्या सगळ्यात खालच्या थरात अपृष्ठवंशीय सापडतात वर वर येऊ तसे पृष्ठवंशी सापडतात मग हे पृष्ठवंशीयामध्ये आधी मत्स्य वर्ग मग उभयचर मग सरीसृप मग पक्षी आणि मग सस्तन प्राणी सापडतात ही एक पद्धत आहे स्टडी करण्याची आता जीवाश्म स्टडी करायची दुसरी एक पद्धत आहे त्याला म्हणतात कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन आता आपल्या शरीरामध्ये कार्बन फॉर्टीन सी फॉर्टीन आणि सी ट्वेल्व असे दोन मूलद्रव्य असतात आणि ह्या कार्बन ट्वेल्व आणि कार्बन फॉर्टीन यांचं गुणोत्तर आपल्या शरीरामध्ये फिक्स असतं पण जेव्हा एखादा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतो तेव्हा त्याच्या शरीरात शरीर कार्बन घेऊ शकत नाही त्याने कार्बन घेतला नाही आणि त्याच्या शरीरामधला कार्बन फोर्टीन कमी 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 होत जातो आणि कार्बन फोर्टीन कमी झाला मग कार्बन फोर्टीन आणि कार्बन ट्वेल्व यांचं गुणोत्तर बदलत राहतं ते तसंच राहत नाही म्हणून कार्बन वयमापन या पद्धतीने आपण एखाद्या मृत शरीराच्या अवयवाचं वय काढू शकतो म्हणजे डायनासॉर हे करोडो पासष्ट करोड वर्षापूर्वी पृथ्वीवर होते हे आपल्याला कसं कळतं तर आपण काय करतो डायनॉसॉरच्या शरीराचे जे जमिनीखाली आपल्याला अवयव सापडलेले हाडं सापडलेले त्या हाडांची कार्बन वयमापन पद्धतीने आपण त्याचं वय काढतो म्हणजे त्याच्यातलं कार्बन फॉर्टीन किती कमी झालेलं आहे त्याच्यानुसार आपण त्या डायनॉसरच्या जीवाश्मांचा आपण वय काढू शकतो म्हणून जमिनीखाली जे जीवाश्म सापडतात त्या जीवाश्मांना अभ्यास करण्याच्या दोन पद्धती आहे एका पद्धतीमध्ये आपण काय करतो जे सगळ्यात खाली सापडतात ते जुने आणि आपल्याला जर वय काढायचं असेल तर आपण कुठली पद्धत वापरतो कार्बनी वयमापन पद्धत कारण प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कार्बन असतात कार्बन चौदा आणि कार्बन बारा जर जेव्हा प्राणी मृत पावतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये जास्तीचा कार्बन चौदा घेतला जात नाही म्हणजे त्याच्या शरीरामधलं कार्बन चौदा आणि बारा यांचं गुणोत्तर बदलतं आणि त्याची एक कालमापनाचे कोष्टक आहे हा एक खूप मोठा सायंटिफिक स्टडी आहे त्यानुसार जमिनीखाली सापडलेल्या त्या जीवाश्माचं आपण वय काढू शकतो म्हणून हे जे प्राणी आहे किंवा उत्क्रांती आहे उत्क्रांती स्टडी करण्याचे जे अनेक पुरावे आहे शरीरशास्त्रीय पुरावे किंवा अजून काही पुरावे त्यापैकी पुरावे म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास करून सुद्धा आपण उत्क्रांतीबद्दल माहिती घेऊ शकतो आता ही कार्बन वयमापन पद्धत कार्बन वयमापन मध्ये आपण काय बघतो कार्बन चौदा प्राण्यांच्या शरीर वनस्पतींच्या किंवा सजीवांच्या शरीरामध्ये असलेला कार्बन चौदा विषयीचा अभ्यास केला जातो मग कार्बन वयमापन ही पद्धत कोणी शोधून काढली तर लिबाड सॉरी विलार्ड लिबी नावाचे एक शास्त्रज्ञ होते विलार्ड लिबी यांनी एकोणीसशे साठ साली कार्बन वयमापन ही पद्धत शोधून काढली आणि त्याबद्दल त्यांना एकोणीसशे साठ साली रसायनशास्त्रातील लो नोबल पारितोषिक देण्यात आले मग हे सायंटिस्टचं नाव आपल्याला एक मार्काला विचारतात की कार्बन वयमापन हो ही पद्धत कोणी शोधली तर त्या शास्त्रज्ञांचं नाव काय विलाड लिबी आता पुढचा जो पुरावा आहे उत्क्रांतीचा पुरावा त्या उत्क्रांतीच्या पुराव्याला म्हणतात जोडणारे दुवे जसं शरीरशास्त्रीय पुरावा बाह्य रूपीय पुरावा जीवाश्म तसा उत्क्रांतीचा अजून एक पुरावा आहे त्याला म्हणतात जोडणारे दुवे तर जोडणारे दुवे म्हणजे काही प्राणी आणि वनस्पती असे असतात की ते दोन घट गट, गटांचे गुणधर्म दाखवतात दोन्ही गटांचे गुणधर्म दाखवल्यामुळं त्यांना कोणत्याच एका गटामध्ये फिक्स टाकता येत नाही त्यांच्यामध्ये दोन्ही गटांचे गुणधर्म असतात अशा प्राण्यांना म्हणतात जोडणारे दुवे मग याचं एक साधं सिंपल उदाहरण आहे ते म्हणजे लंग फिश लंग फिश म्हणजे एक मासा आहे आता आपल्याला माहिती आहे सगळे मासे कल्ल्याद्वारे श्वसन करतात आणि त्यांना आपण मासा आहे मत्स्य या गटात टाकतो पण लंग फिश हा जरी मासा असला तरी तो कल्याणद्वारा श्वसन करत नाही तर तो कशाद्वारे श्वसन करतो तर तो फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो लंग म्हणजे फुफ्फुसे मग तो जर फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो तर म्हणजे तो सस्तन प्राण्यांचे पण गुणधर्म दाखवतो आणि मत्स्य प्राण्यांचे पण गुणधर्म दा दाखवतो म्हणजे लंग फिश हा काय आहे जोडणारा दुवा जे प्राणी दोन्ही गटांचे गुणधर्म दाखवतात त्यांचे काही शरीराची लक्षणं दोन्ही गटांचे गुणधर्म दाखवतात त्यांना आपण म्हणतो जोडणारे दुवे मग याच्यामध्ये पहिलं हे तीन उदाहरणं आहे बघा पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे पेरी पॅटस आता पेरी पॅटस कोणाकोणाचे गुणधर्म दाखवतो पेरी पॅटस हा प्राणी वलयी म्हणजे ज्यांच्या शरीरावर वलय असतात म्हणजे रेषारेषा असतात वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग पातळ उपचर्म आणि पार्श्वपात म्हणजे त्यांचे शरीराची त्वचा खूप पातळ असते अंग एकदम पातळ असतं आणि शरीरावर काय असतात तर खंड असतात तर असे गुणधर्म वलयी प्राण्यांचे गुणधर्म दाखवतो आणि तो संधिपाद प्राणी संधिपाद प्राण्यांचे कोणते गुणधर्म दाखवतो श्वासनलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे त्याचे काही गुणधर्म वलयी गटाप्रमाणे तर काही गुणधर्म कुणाप्रमाणे आहे संधीपात प्रमा प्राण्यांप्रमाणे मग तो दोन्हींचे गुणधर्म दाखवतो मग त्याला कोणत्या गटात टाकलेले त्याला ह्या दोन्ही गटांमध्ये नाही टाकलेलं तर त्याला काय म्हटलेले जोडणारे दुवे तसं अजून एक आहे बघा पे प्रमाणे जो दुसरा आहे त्याला आपण डगबिल प्लॅटिपस असं म्हणतो त्याचं नाव आहे डगबिल प्लॅटिपस मग हा डगबिल प्लॅटिपस सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी पण घालतो पण त्याच्या शरीरामध्ये दुग्ध ग्रंथी आहेत त्या सस्तन प्राण्यांचं गुणधर्म आहे म्हणजे डगबिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे हा सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी या दोन्ही गटांशी तो काय करतो नातं सांगतो त्याच्यामुळं डगबिलला आपण काय करणारे कोणत्या एका गटात टाकू शकत नाही तर डगबिल प्लॅटिपस हा प्राणी सस्तन प्राणी आणि सरीसृप प्राणी ह्या दोघांमधला काय आहे जोडणारा दुवा म्हणून काही वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये दोन्ही गटांशी साधर्म्य सा, सा, सांगणारे गुणधर्म असतात त्यांना आपण काय म्हणतो जोडणारे दुवे उदाहरण किती आहेत त्याचे तीन पहिलं कुठलं आहे पेरिपेटस पेरिपेटस कोणासारखे गुणधर्म दाखवतो वलयी संधिपात प्राणी दुसरे कोण आहे डगबिल प्लॅटिपस डगबिल प्लॅटिपस कोणासारखे गुणधर्म दाखवतो सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी आणि तिसरं उदाहरण आहे लंग फिश लंगफिश कोणत्या दोघांसारखे गुणधर्म दाखवतो एक गट आहे मत्स्य आणि दुसरं आहे सस्तन मग हे प्राणी दोघांचेही गुणधर्म दाखवतात म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे तर त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात इथं आपल्याला पुस्तकामध्ये ते तीन प्राण्यांचा फोटो सुद्धा दाखवलेला आहे बघा पहिलं काय दाखवलेलं आहे डगबिल प्लॅटिपस दुसरा काय आहे लंग फिश आणि तिसरा कोण आहे पेरी पॅटस हे तिघेही काय करतात आपल्याला दोन दोन गटांचे गुणधर्म दाखवतात म्हणून त्यांना आपण काय म्हटलेलं आहे त्यांना आपण जोडणारे दुवे असे म्हणतो आता उत्क्रांतीचा सहावा पुरावा आहे तो म्हणजे भ्रूण विज्ञानविषयक पुरावे भ्रूण म्हणजे काय जेव्हा कुठलाही सजीव निर्माण होतो तेव्हा तो एकपेशी ते असतो एकपेशीयनंतर काही दिवसांनी तो बहुपेशी होतो मग त्याचे सुरुवातीचे जो वाढीचा टप्पा असतो त्याला काय म्हणतात भ्रूण असं म्हणतात मग सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात जर आपण बघितलं तर बहुतेक प्राण्यांचा भ्रूण हा खूप सारखाच असतो हे कशाचे भ्रूण आहे बघा पहिला भ्रूण माशाचा आहे दुसरा सॅलेमेंडर म्हणजे सरडा तिसरा कासव चौथा कोंबडी डुक्कर गाय ससा आणि मनुष्य वाढीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये सगळ्यांचा भ्रूण पुष्कळसा सारखाच असतो म्हणून भ्रूण विषयक पुरावे हा उत्क्रांतीचा एक मोठा पुरावा आहे जर भ्रूणाच्या वाढीचे आपण टप्पे स्टडी केले टप्पा एक दोन तीन यांचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला असं आढळून येतं की प्रारंभिक अवस्थेमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सगळ्या भ्रूणांमध्ये बहु खूप मोठ्या प्रमाणात सार साम्य आहे जसं जसंजसं जस जस त्या भ्रूणाची वाढ होत जाते तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होत जातो पण वाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुष्क भ्रूणांमध्ये पुष्कळसं सा साम्य असतं याच्यावरून आपल्याला असं कळतं की लाखो करोडो वर्षापूर्वी ह्या सगळ्या प्राण्यांचा म्हणजे सस मासा असेल ससा असेल कोंबडी असेल डुक्कर असेल माणूस असेल करोडो वर्षापूर्वी ह्या सगळ्यांचा पूर्वज एकच असणार आहे त्यांच्यामध्ये कोट्यावधी वर्षामध्ये बदल होत गेले आणि त्यांच्यापासून वेगवेगळे प्राणी निर्माण झाले परंतु उत्क्रांतीच्या आधी म्हणजे तीनशे कोटी वर्षापूर्वी साधारणपणे ह्या सर्व प्राण्यांचा जो पूर्वज असेल तो एकच असेल पण उत्क्रांतीमुळे काय झालं त्यांच्यामध्ये बदल होत गेले आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या जातीचे प्राणी निर्माण झाले याला आपण काय म्हणतो भ्रूण विज्ञान विषयक पुरावे हा कशाचा पुरावा आहे उत्क्रांतीचा आपल्याला फक्त नावं सुद्धा लिहायला येतात पुरावे लिहा विज्ञान विषयक पुरावे बाह्य रूपीय पुरावे शरीरशास्त्रीय पुरावे असे जीवाश्म म्हणजे पुराजीव विषयक पुरावे हे सगळे उत्क्रांतीचे पुरावे आहेत आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे डार्विनचा नैसर्गिक निव निवडीचा सिद्धांत आता डार्विन कोण होते डार्विन हे काय म्हणणार आपण जीवशास्त्रज्ञ होते त्यांनी खूप अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज स्पीसीज म्हणजे वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या जातींचा उगम कसा झाला कसे वेगवेगळे प्राणी वनस्पती तयार झाले ह्याच्याविषयी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याला ओरिजिन ऑफ स्पीसीज असं म्हणतात आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे त्याला म्हणतात डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मग डार्विन यांनी खूप मोठे प्रयोग केले होते त्यांनी वेगवेगळ्या एरियातले वेगवेगळे प्राणी वनस्पती यांचे नमुने गोळा केले त्यांच्यावर अभ्यास केला आणि त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला तर त्यांच्या सिद्धांतानुसार काय आहे सक्षम ते जगतील म्हणजे ज्यांच्यामध्ये जगण्यासाठी अनुकूल गुणधर्म असतात ते जगतात ज्यांच्यामध्ये जगण्यासाठी अनुकूल गुणधर्म नाही ते काही काळाने नष्ट होतात म हे त्यांनी त्यांच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे तर डार्विन यांचा सिद्धांत काय म्हणतो सगळे पृथ्वीवर खूप सारे प्राणी वनस्पती हे सगळे प्राणी वनस्पती काय करतात पुनरुत्पादन करतात म्हणजे नवीन सजीव निर्माण करतात एका प्राण्यापासून दुसरा जीव निर्माण होतो याला आपण पुनरुत्पादन असे म्हणतो हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जगण्यासाठी राहण्यासाठी अन्नासाठी जागेसाठी पाण्यासाठी हे सगळे सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्यामध्ये जगण्यासाठी अनुकूल गुणधर्म आहे ते प्राणी जगतात ज्यांच्यामध्ये जगण्यासाठी अनुकूल गुणधर्म नाही ते प्राणी काय होतात मरतात जे प्राणी जगतात ते त्यांच्यातले चांगले गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये पाठवतात अशा प्रकारे नवीन नवीन गुणधर्म पुढच्या पिढीत आल्यामुळे त्यांच्यापासून एक नवीन जाती सुद्धा निर्माण होते याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात आता आपण पुस्तकात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत शिकतोय नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजे ज्यांच्यामध्ये जगण्याची अनुकूल गुणधर्म आहे ते जगतील ज्यांच्यामध्ये गुणधर्म नाही ते काळाच्या ओघात नष्ट होतील पण हे जे डार्विनचा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे त्याच्याविषयी काही आक्षेप सुद्धा आहेत म्हणजे सगळ्यांनाच हा डार्विनचा सिद्धांत मान्य नाही काही शास्त्रज्ञांना डार्विनचा सिद्धांत मान्य नाही त्याच्यावर काही आक्षेप आहेत तर हे तीन आक्षेप आहेत पहिलं काय पहिला आक्षेप आहे म्हणजे डार्विनच्या नैसर्गिक निव निवडीच्या सिद्धांतामध्ये नैसर्गिक निवड ह्या एका गोष्टीमुळेच उत्क्रांती होत नाही अजून काही घटक असतील ज्याच्यामुळे सुद्धा उत्क्रांती होऊ शकते दुसरे काही बदल उपयोगी असतात तर काही बदल निरुपयोगी असतात प्राण्यांच्या वनस्पतींच्या शरीरामध्ये होणारे काही बदल त्यांच्यासाठी उपयोगी असतात काही बदल निरुपयोगी असतात याच्याविषयी डार्विननी काहीही सांगितलेलं नाही आणि काही बदल एकदम होतात तर काही बदल सावकाश होतात म्हणजे त्यांना होण्यासाठी करोडो वर्ष लागतात मग सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल याविषयी देखील डार्विनने काहीही एक्सप्लेन केलेलं नाही म्हणून हे तीन आक्षेप डार्विनच्या सिद्धांताविषयी घेतले जातात हे आपल्याला डार्विन यांची थोडी माहिती सांगितली आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे जीवशास्त्रज्ञ होते यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्यांच्या सिद्धांताला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात त्यांनी काय सांगितले लाखो करोडो वर्षापूर्वी सर्व आज पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांचा पूर्वज एकच होता परंतु हजारो किंवा करोडो वर्षांच्या कालावधीमध्ये त्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि एकाच पूर्वजापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण झाले असा हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत चार्ल्स रॉबर्ट डॉर्विन या जीवशास्त्रज्ञाने सांगितलेला आहे